ऐसा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, मी ज्योती गर्जा, महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। राणेंच्या पराभवानंतर आता MIMची पराभवाची वेळ, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। भ्रष्टाचाराला आळा लावण्यासाठी केंद्र सरकारने सरकारी बाबींसाठी नवी नियमावली केली जाहीर। आणि लिबियाजवळ जहाज समुद्रात उलटल्यामुळे 24 जणांचा मृत्यू, तर मृतांचा आकडा 700 पर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। आता बातम्या विस्तृतपणे। वांद्रे मधील पोटनिवडणुकीनंतर आता औरंगाबादचं संभाजीनगर करणारच असं म्हणत उद्धव ठाकरे MIM वर जोरदार टीका केली। राणेंच्या पराभवानंतर आता MIMची वेळ आली आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं। उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीवरही तोंडसुख घेतलं। शरद पवार भूखंड हडपण्यासाठी संरक्षण मंत्री झाल्याचा घणाघातही त्यांनी केला। काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष पूर्णपणे संपलेले आहेत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी चौफेर टीका केली। 22 तारखेला औरंगाबाद पालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, त्यासाठी प्रचार करायला अखेरचा रविवार राजकीय पक्षांना मिळाला। रालोआ सरकार गरीब आणि शेतकरी समर्थक असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिली। सरकारची धोरणे कॉर्पोरेट धार्जिणी असल्याचा आरोप खोडून काढताना त्यांनी विरोधकांना भाजपवर टीका करण्याची जन्मजात सवय असल्याचा टोलाही हाणला। एकीकडे राहुल गांधी शेतकऱ्यांच्या रॅलीला संबोधित करत असताना दुसरीकडे मोदींनी पक्ष खासदारांची कार्यशाळा बोलावली होती, मात्र भूसंपादन विधेयकाविरुद्ध काँग्रेसने आयोजित केलेल्या किसान रॅलीचा कुठलाही संदर्भ न देता त्यांनी सरकारने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेतलेल्या धाडसी निर्णयांचा उल्लेख केला। शेतीचे 50% नुकसान झाले असल्याचं, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय बदलवत आता केवळ 33% निकष लावण्यात आलाय। या महिन्याच्या प्रारंभी बेंगळुरू येथील राष्ट्रीय अधिवेशनात दिलेलं भाषण मीडियातील काही घटकांनी चुकीच्या पद्धतीने समोर आणलं। यामागे काही दूषित विचार करणारे लोक आहेत असा भूसंपादन विधेयकाचा अप्रत्यक्ष संदर्भही मोदींनी दिला। माझ्या हृदयाजवळ केवळ गरिबांचे कल्याण हीच बाब आहे। पक्षाचे खासदार आणि कार्यकर्त्यांनी जनतेकडे जाऊन याआधी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार आणि विद्यमान रालोआ सरकारने गरिबांसाठी केलेल्या कार्यातील फरक स्पष्ट करावा असं आवाहनही मोदींनी केलं। भ्रष्टाचाराला आळा लावण्यासाठी केंद्र सरकारने सरकारी बाबींसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे। या नियमावलीनुसार कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला 5,000 रुपयांपेक्षा अधिक किमतीची भेटवस्तू स्वीकारण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे। याआधी ही रक्कम 1,000 रुपये होती। यामध्ये प्रवास खर्च, राहण्याचा खर्च सोबतच नातेवाईक किंवा मित्रांकडून 25,000 अधिक किमतीची भेटवस्तूची माहिती सरकारला कळवणं सर्वांना सक्तीचं करण्यात आलंय। अखिल भारतीय प्रशासकीय सेवेच्या नियमावलीत केंद्र सरकारने बदल केले, यानुसारच हे नवे नियम जाहीर करण्यात आले आहेत। यात IAS आणि IPS या सेवांचा समावेश होतो। कार्यालयीन कामाशी संबंध नसलेल्या नातेवाईक मित्र यांच्याकडून लग्न, वाढदिवस, अंत्यसंस्कार याशिवाय इतर धार्मिक कार्यक्रमात गिफ्ट स्वीकारण्यास परवानगी आहे, मात्र त्याची किंमत 25,000 अधिक असल्यास त्याबाबत सरकारला कळवणं बंधनकारक केलेलं आहे। तर ज्यांच्याशी कार्यालयीन कामकाजात संबंध येतो अशा व्यक्ती खासगी कंपन्या किंवा सामाजिक कार्यक्रमात आदरातिथ्य घेणं सरकारी कर्मचाऱ्यांनी टाळावं असंही बजावण्यात आलंय। लिबियाच्या समुद्रात एक जहाज बुडालं असल्याची माहिती मिळाली आहे। स्थलांतरित नागरिकांना घेऊन जाणारं जहाज लिबियाजवळ समुद्रात उलटल्यामुळे 24 जणांचा मृत्यू झालाय, मात्र मृतांचा आकडा 700 पर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त करण्यात येते। जहाज बुडत असल्याची माहिती मिळताच पोर्तुगीज मर्चंट शिप मदतीसाठी घटनास्थळी दाखल झालेत। दरम्यान जहाजातील 28 प्रवाशांना वाचवण्यात यश आलंय, मात्र 700 प्रवाशांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते। प्रवाशांनी एका बाजूला गर्दी केल्यामुळे जहाज कलंडल्याची शक्यता व्यक्त केली जाते। अनधिकृतपणे घुसखोरी करणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे घुसखोरीचे प्रयत्न करणारे अनेक जण अपघातांना बळी पडतात। या वर्षातच 900 जणांना जलसमाधी मिळाली असून गेल्या आठवड्यातच अशाच एका दुर्घटनेत 400 जण मृत्युमुखी पडल्याची शक्यता आहे। महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शेकरूची गणना यापूर्वी फक्त भीमाशंकर अभयारण्यातच करण्यात आली, मात्र आता पहिल्यांदाच संपूर्ण महाराष्ट्रातील अभयारण्यात शेकरूंची गणना वन्यजीव विभागामार्फत एकाच वेळी सुरू केली आहे। शेकरू म्हणजेच उडती खार। खारीची ही प्रजाती फक्त भारतातच आढळते। करडी महाखार, दुरंगी महाखार आणि फिकट पिवळसर महाखार
अशा हिच्या 3 प्रजाती भीमाशंकर आणि फणसाडच्या जंगलात या खारी प्रामुख्याने आढळतात. मात्र राज्यातील इतर जंगलातही त्यांचं दर्शन घडलंय. यामुळे वन्यजीव विभागानं त्यांची गणती करण्याचा निर्णय घेतलाय. 18 ते 23 एप्रिल दरम्यान राज्यातील सर्व अभयारण्यात एकाच वेळी त्यांची गणती होणार आहे. पूर्वी तिची ट्रान्सेक्ट लाईन पद्धतीने गणना केली जायची, मात्र आता शेकरूंची घरटे मोजून ही गणना केली जाणार असल्याची माहिती वन अधिकारी BH पाटील यांनी दिली आहे. दिल्लीतील एम्सच्या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. पती गे असल्याने तिने आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलंय. पहाडगंज परिसरातील प्रेसिडेन्सी हॉटेलच्या रूम नंबर 302 मध्ये तिचा मृतदेह आढळला. प्रिया वेदी असं मृत महिलेचं नाव असून ती एनेस्थेशिया विभागाची सिनियर रेझिडेंट डॉक्टर होती. पतीशी भांडण झाल्यावर शनिवारी दुपारी 12:30 सुमारास ती या हॉटेलमध्ये आली होती आणि रात्री 2 सुमारास तिने हाताची नस कापून ही आत्महत्या केली. इतकंच नाही तर तिने फेसबुक अकाउंटवर सुसाईड नोट लिहिली होती. पती समलैंगिक असल्याने मला फार मानसिक त्रास झाला होता. शनिवारी तिने फेसबुकवर ही पोस्ट लिहिली होती. पोलिसांनी यानंतर तिचा पती कमलला अटक केली आहे. पालघर विक्रमगड जवळील तलवाडा रोडवरील गर्दे गावाजवळ ट्रक आणि ऑटो रिक्षा यामध्ये भीषण अपघात झालाय. या अपघातात 3 जण जागीच ठार झालेत आणि 6 जण गंभीर जखमी झालेत. मृतांमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. विक्रमगड मधील यादव आणि गुप्ता परिवार डहाणूच्या महालक्ष्मी यात्रेतून रिक्षाने रात्री घरी परतत असताना विक्रमगड जवळील गडदे गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने जयप्रकाश भारत यादव आणि त्याची पत्नी नीलम जयप्रकाश यादव यासोबत रिक्षाचालक कैलाश धर्मा याचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात 6 जण गंभीर जखमी झालेत, त्यात 2 लहान मुलांचा समावेश आहे. मात्र यामध्ये मृत पती पत्नी यादव यांचा एकुलता एक लहानगा 1.5 वर्षाचा चिमुकला आदर्श जयप्रकाश यादव आपल्या आईच्या कुशीत असताना बचावला असून त्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर मीरा रोडच्या वेदांत हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून तो सुखरूप आहे. अपघातात श्याम गुप्ता, काजल श्याम गुप्ता, सविता श्याम गुप्ता, शिवम श्याम गुप्ता, अनुष्का जितेंद्र यादव हे जखमी असून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. मात्र ज्या ट्रकने या रिक्षाला धडक दिली तो ट्रक फरार असून पोलीस त्याचा कसोटीने शोध घेत आहेत. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.